तालुक्यातील आसुलिया गावातील विठ्ठल हटवार यांच्या शेत परिसर व शिवाडवली जंगलीम खापरखेडा या परिसरात पट्टेदार वाघाची दहाडणी व पंजाचे निशान दिसून आले. सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विठ्ठल हटवार नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये गेले असता त्यांना वाघाचे आवाज ऐकायला आली. विठ्ठल हटवार यांनी वन परिक्षेत्र AV भगत यांना मोबाईल द्वारे संपर्क करून वाघ दिसल्याची सूचना दिली. वन रक्षक SN केसवाल व BR तोमर हे घटनास्थळी पोहोचले. विठ्ठल हटवार यांना वाघापासून कोणतीही हानी झालेली नाही. वन रक्षक यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. शेतामध्ये कोणीही रात्रीपर्यंत थांबू नये व जास्तीत जास्त संख्येने जावे असे सांगण्यात आले. आसोली या गावात दरवर्षी वाघ दिसून येते, त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. वन रक्षक केसवाल यांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. माझ्या नाव विठ्ठल मोतीराम हटवार. मी सकाळी 7:30 वाजता वावरात येताना माझ्या वावराच्याच कोणत्यावर मला बहुत मोठ्या जोराने किल्लारी मारली. तर मी पहिले बंदर असतील म्हणून याच्यात गेलो, मग अजून जोरजोरानं तो गुरावा लागला. मी तसाच आपल्या वावरात खोपडीकर पर आलो. मी फोन मग गावात लोकांना फोन केलं का मी असं अशा जागी फसलो आहो भाई, तर गाववाले आले. नामे श्री विठ्ठलजी अटवार राहणार आसोली. त्यांना आपल्या शेतात शेत सर्वे क्रमांक 69 मौजा खापरखेड्यामध्ये शेतात मिरचीला पाणी देण्याकरिता गेले असता त्यांना अचानकपणे वन्य प्राणी वाघ दिसून आला. त्याबाबत त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे श्री AB भगत वन परिक्षेत्र अधिकारी रामटेक यांना कळवले. त्याअंतर्गत त्यांनी मला श्री SN केरवार वनरक्षक अडेगाव तसेच श्री प्रभूजी लोंढे वनसेवक आसोली तत्पर्य आम्ही सदर शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये वाघाचे पगमार्क दिसून आले. तसेच हा वन्य प्राणी वाघाच असून स्पष्टपणे पगमार्क दिसून येत आहे. तरी त्याबाबत गावातील लोकांना सतर्कतेने व जंगलात जाण्यास टाळावे याबाबत सूचना देण्यात येईल. तसेच प्रत्येक वर्षी या आसोली शिवारात ह्या डिसेंबर जानेवारी महिन्यात वाघ येत असतो, भ्रमण त्याची सुरू असते.